तर दुसरीकडे नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुण्यात चोरट्यांनी सुद्धा लाँग ब्रेक घेतला. शहरात गेल्या 6 दिवसात घरपोडीचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. चोरीतून मिळणाऱ्या जुन्या नोटांची तात्काळ विल्हेवाट लावणं शक्य नसल्यानं चोरट्यांनी विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. 1500 चलनातील नोटा बंद केल्याची घोषणा पंतप्रधानांनी करताच देशभरात खळबळ उडाली. या निर्णयाचे अनेक स्वरूपाचे साईड इफेक्ट्स गेले काही दिवस आपण अनुभवतोय. या सगळ्यांमध्ये मोठी अडचण झाली ती घरफोड्या करणाऱ्या चोरांची. एकतर चोरी केलेल्या मुद्देमालामध्ये 500 आणि 1000 नोटा मोठ्या प्रमाणावर असतात, त्याचप्रमाणे त्यांची तात्काळ विल्हेवाट लावणं आवश्यक असतं. पण आता त्या नोटा खपवायच्या कुठे हा प्रश्न आहे. आणि स्वतः जवळ बाळगल्या तर कालांतरानं त्या पूर्णपणे बाद होणार आहेत. बरं, चोरीचा माल बँकेत जमा करायची सोय देखीलही चोरट्यांकडे नाही. अशा परिस्थितीत तूर्तास थोडा ब्रेक घ्यावा हाच मार्ग चोरट्यांना योग्य वाटला असल्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्याहून आपल्यासोबत आहेत. अरुण, नोटांचा घोळ, बँकेत गर्दी, ATM बाहेर गर्दी अशा बातम्या आपण बघतोय, पण त्यात ही एक वेगळी बातमी म्हणावी लागेल. नागरिकांना हा दिलासा मिळतोय असं सुद्धा म्हणावं लागेल या बातमीनंतर. सुवर्ण, पुणे शहराचा जर विचार केला तर पुण्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये एकूण 39 पोलीस स्टेशन्स आहेत आणि 39 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किमान 5 ते 6 चोरीच्या तक्रारी ज्या आहेत, चोरीचे गुन्हे जे आहेत, घरफोडीचे गुन्हे हे दिवसाकाठी दाखल होत असतात. मात्र गेल्या 6 दिवसात अशा प्रकारचा एकही गुन्हा दाखल नाही. शेवटचा गुन्हा जो आहे तो 7 नोव्हेंबर रोजीचा आहे, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचा आंबेगावात झालेल्या घरफोडीचा. त्यामुळे तेव्हापासून म्हणजे याचाच अर्थ पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली त्यानंतर लगेचच हा देखील इफेक्ट दिसून आला आहे आणि चोरट्यांनी तात्पुरतं जे आहे चोरी करणं थांबवलं असं म्हणावं लागेल. दुसरा भाग असा आहे की हे जे आहे हा दिलासा जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्याचं कारण असं आहे की परिस्थिती निश्चितपणाने पुन्हा एकदा सुधारणार आहे, पूर्वपदावर येणार आहे आणि त्यानंतर चोरांना पुन्हा एकदा रानमुख होणार आहे. नव्या नोटा हा चोरी करण्याचं धाडस चोर करणार नाहीत असं या ठिकाणी म्हणता येणार नाही. मात्र या अशा परिस्थितीमध्ये की जरी चोरांनी लाँग ब्रेक घेतलेला असला तरी लोकांनी आपली मालमत्ता, आपली संपत्ती सांभाळताना स्वतःची काळजी घेणं हे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची मालमत्ता चोरीला जाणार नाही. आणि पोलिसांनी देखील आता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आगामी काळामध्ये हे असे गुन्हे कायमस्वरूपी कमी कसे होतील याबद्दलचा याबद्दलची पावलं उचलणं आवश्यक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.